नमस्कार. शेअर बाजार अपडेट असं आहे की मार्केट, मी 2 महिन्या अगोदर अपडेट टाकला होता की मार्केट ट्रम्पवरनं टाकला होता की लोक न्यूज बघतात म्हणून. मी न्यूज बघत नाही. त्यानंतर मार्केटने नवीन हाय दाखवून नवीन ब्रेकआउट दिला, त्यानंतर मी अपडेट टाकला नाही. कारण मार्केट ज्यावेळी तेजीमध्ये असतो त्यावेळी काही अपडेट वगैरे काही गरज नाही लागत. कुठेही लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली तरी पैसे मिळून जातात. पण ह्यावेळी सगळे सेक्टर चालले, पण सर्वात जास्त सेक्टर चालले IT, फार्मा, FMCG हे 3 सेक्टर चालले. बँकिंग सेक्टर चाललं, पण लाईफ टाईम हाय अजून ब्रेक केलेला नाही. आता बँकिंग सेक्टरचा लाईफ टाईम हाय ब्रेक केल्यानंतर अजून चालेल, पण सध्या अजून काही दिवस वर राहील, 15 फेब्रुवारीपर्यंत. पण मधल्या काळात काय होतं की काही लोकांचा गैरसमज झाला आहे. कमी काळासाठी जो अपडेट दिलेला जातो तो अपडेट, कमी काळासाठी दिलेला अपडेट हा माणसांनी दीर्घकाळासाठी मॅच केला आणि दीर्घकाळावाल्यांनी कमी काळासाठी. त्याच्यामुळे अपडेट असं आहे कमी काळासाठी, कमी काळासाठी अजूनही थोडे दिवस मार्केट वर राहील. रोजच्या रोज अपडेट चालू करतो आहे, कारण इंट्राडेचा अपडेट वेगळा असतो, सकाळचा, दिवसभराचा, आठवड्याभराचा अपडेट वेगळा असतो आणि लाँग टर्मचा अपडेट वेगळा असतो. त्याच्यात काही लोकांनी वेट करतायत, पण निफ्टी किंवा मार्केट ज्यावेळी क्रॅश होतं त्यावेळी प्रत्येक टप्प्याटप्प्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते. आता निफ्टीने पुन्हा, म्हणजे उद्या जर पुन्हा लाईफ टाईम हाय ब्रेक केला तर अजून 2-4 दिवस वर राहील. पण निफ्टीने मागच्या 8 दिवसांमध्ये वन साईड रॅली दिलेली आहे जवळजवळ 900 पॉईंटची. मग प्रॉफिट बुकिंगला एक थोडंसं पॉईंट खाली आलं तर काही घाबरू नका, परत नवीन बाईंगला मार्केट तयार होतं असं समजून जा. हा झाला शॉर्ट टर्म अपडेट. आता 6000 निफ्टी येईल का नाही किंवा काय, तर या स्टेजला FMCG, IT आणि फार्मा ह्या 3 सेक्टरमध्ये बिनधास्त इन्व्हेस्टमेंट करून बसून राहा. बँकिंग, ऑटो, मेटल, फायनान्स ह्या सेक्टरमध्ये जर प्रॉफिटमध्ये खूप असाल तर थोडंफार प्रॉफिट बुक करून घ्या, अजूनही राहून द्या. 50% इन्व्हेस्टमेंट त्यात राहिली तरी जाईल, काही प्रॉब्लेम नाही. अजूनही काही दिवस, महिना, 1.5 महिना तरी वर राहील. लाईफ टाईम हाय बँक निफ्टीने ब्रेक करणं गरजेचं आहे. निफ्टीने कधीच ब्रेक केलेलं आहे. तर राहिलं, हा अपडेट झाला ओव्हरऑल, म्हणजे सर्व सेक्टर वाईज इन्व्हेस्टमेंटबद्दल काय करावं. इतके दिवस मी अगोदरच व्हॉट्सअपवर शिफ्ट केलं, आता पैसे घेणं बंद केलेलं आहे. ते कोणामुळे, ते त्यावेळीच बंद केलं ज्यावेळी एका दोघांनी दोष दिला. त्यामुळे पैसे घेऊन कोणाला व्हॉट्सअप ग्रुपवर ॲड करत नाही. खाली लिंक दिलेली आहे, 7 दिवस पुढचे अकाउंट ओपनिंग फ्री आहे, क्लिक करा. अकाउंट ओपन झाल्यानंतर कस्टमर ID द्या, ग्रुपमध्ये ॲड करून तो शॉर्ट टर्म अपडेट असतो, तो अपडेट देण्यासाठी म्हणून ग्रुपवर अपडेट. बाकीची टिप्स नाही, अपडेट की शॉर्ट टर्ममध्ये मार्केटमध्ये काय केलं गेलं पाहिजे तो फास्टली लोकांपर्यंत अपडेट जावा म्हणून व्हॉट्सअप. बाकी असं काही टिप्स, सर्व्हिस वगैरे असल्या खोट्या सर्व्हिसेस वगैरे काही मी काही देत नाही आणि कुठल्याकडनं पैसे घेत नाही. त्यामुळे ती सर्व्हिस वगैरे असं काही नाही, एक स्वतःहून अपडेट टाकतो. मोठी अशी काही सर्व्हिस नाही, काही रॉकेट सायन्स नाही. राहिलं, या स्टेजला सेमिनार चालू करतो आहे आता पुढच्या आठवड्यापासून. म्हणजे 17 तारखेला मुंबईत सेमिनार आहे, माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, थंबनेलला असतो आणि थंबनेललाच ॲड्रेस देखील असेल सेमिनारचा. फक्त आगाऊ नोंदणी करणं गरजेची आहे. हॉलपुरताच घेतला जाणारा खर्च आहे. दुपारी 1 ते सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत असणार नॉनस्टॉप, म्हणजे मध्ये एकदा ब्रेक असेल. आणि ही कार्यशाळा असं समजून जा, कारण एवढा वेळ आहे तर बरोबर नोटपॅड असणं गरजेचं आहे, नाहीतर आमच्याकडून दिलं जाईल. पण एक छोटीशी फी ठेवलेली आहे नावाला, त्याचं कारण नावाला म्हणजे हॉलचा खर्च आणि इतर खर्च, सगळा खर्च पकडून तो खर्च ठेवलेला असतो. बाकी त्याच्या व्यतिरिक्त फी वगैरे काही नाही घेत. 20 नाव फक्त रजिस्टर्ड होणार, त्यामुळे ऑलरेडी अगोदरच झालेली आहेत 20 नावं फक्त रजिस्टर्ड का. सोशल डिस्टन्सिंगचा नियम आहे, त्याच्यामुळे टेम्परेचर चेक करून आतमध्ये घेतलं जाईल आणि त्यानंतर सुरक्षित अंतर ठेवून बसलं जाईल. त्यामुळे हॉल मोठा आहे, त्यामुळे हॉल मोठा असल्या कारणाने कमी माणसं बसून सुरक्षित अंतर ठेवून सेमिनार घेणार आहे. सेमिनार 17 तारखेला दादर येथे आहे, म्हणजे वडाळ्यावरूनही जवळ आहे आणि दादरवरूनही जवळ आहे. ज्यांना कोणाला असेल त्यांनी मला व्हॉट्सअप करा, डिटेल मी पाठवीन.
तुमचं नाव रजिस्टर्ड कुठून येणार काय येणार ती डिटेल पाठवा, त्यानंतर तुमचं नाव रजिस्टर्ड होईल सेमिनारसाठी यायचं आहे म्हणून. मी बरेच दिवस सेमिनार मुंबईत घेतला नव्हता, जवळजवळ वर्ष, त्यामुळे बरेच जणांचा रिप्लाय आलेला सेमिनार मुंबईत कधी घेत आहे, तर त्यासाठी व्हिडिओ टाकला. व्हॉट्सअपवरती ऑलरेडी रिप्लाय दिलेला आहे सर्वांना, तरी पण आता अजून कुणाला जर यायचं असेल तर त्यांनी व्हॉट्सअपवरती दादर येथे आहे 17 तारखेला दुपारी 1 ते 6 सात पण केला जाईल, 1 तास वाढला तर. शंखा, लोकांच्या शंखा असतात तर त्या शंखा देखील घेतल्या जातील. या स्टेजला पोर्टफोलिओ कसा मॅनेज करायचा, पोर्टफोलिओचा स्वतःची लिस्ट प्रिंटआउट काढून आणली तरी चालेल किंवा पेन पेपर घेऊन आणली तरी चालेल. शेवटच्या 1 तासात त्यांची उत्तरं दिली जातील, कारण पोर्टफोलिओ इथे क्लिअर करणं व्यवस्थित गरजेचं आहे. त्यामुळे सेमिनार पण घेतो, जे येणार त्यांना तो देखील करून दिला जाणार, म्हणजे सगळ्यांसमोर दिला जाणार, त्यामुळे इतरांचे पण प्रश्न क्लिअर होतील. अपडेट एवढाच आहे, अपडेट वायफळ काही नाही आहे, कारण काही काही जणांना वाटतं की अवांतर बोलतात. पुढे मी जो आज जो सेमिनार होता तो मी रद्द केला आणि 17 तारखेला ठेवला, 17 जानेवारी दुपारी 1 ते 6. त्यासाठी अपडेट्सही टाकला, अकाउंट होल्डरांना पण मी बोलवतो ज्यांनी अकाउंट ओपन केले आहेत आमच्याकडे, त्यांनी अजूनही कोणाला ओपन करायचे असतील तर खाली लिंक दिलेली आहे, तेवढं क्लिक करून स्वतःची कागदपत्रं जमा करून फ्रीमध्ये आहे 7 दिवसाच्या आत करू शकता. 7 दिवस फ्री आहे अजूनही, म्हणजे 7 तारखेपर्यंत. त्यामुळे अपडेट हा एवढाच आहे, अजूनही मार्केट पॉझिटिव्ह आहे. जर खाली आलं तर फक्त 5 4 सेक्टर आहेत त्यात अलर्ट राहा, बँकिंग, ऑटो, मेटल आणि फायनान्स, एफ एम सी जी आणि आय टी आणि फार्मा, यांना काही घाबरण्याचं कारण नाही. हे पुढे 1 वर्ष खूप चांगलं आहे त्यांचं. अपडेट एवढाच आहे, धन्यवाद.